आज एक नाविन्यपूर्ण विषय घेऊन सर्व समाजापर्यंत जात आहोत. बीइंग व्हॉलंटियर फाउंडेशन नुकतीच स्थापन झालेली संस्था आहे. तरीही पुण्यामध्ये व्हॉलंटियर ॲक्टनी काय होऊ शकतं या बाबतीतले काही प्रयोग आम्ही केले. त्याचबरोबर अतुल वाघांबरोबर पण आम्ही काही सामाजिक कामात आणि त्यांच्या ग्रीन हिल्सबरोबर आम्ही काही काम उभा केलं. त्यामध्ये हे सगळे जे कामं असतात हे व्हॉलंटियर्सशिवाय किंवा मनुष्यबळाशिवाय होऊ शकत नाही. त्यातली त्यातसुद्धा जे निस्वार्थ मनुष्यबळ असू शकतं त्या मनुष्यबळाशिवाय होऊ शकत नाही. असे काही काम आम्ही पुण्यामध्ये उभा केले 2015 पासून. तर 2018 जे चालू आहे आत्तापर्यंत जवळजवळ 2500 व्हॉलंटियर्स आपल्या बीइंग व्हॉलंटियरबरोबर रजिस्टर्ड झाले आणि दरवर्षी जवळजवळ 1800 ते 1900 व्हॉलंटियर्स हे प्रत्यक्ष कामात येतात. मुळात झाडं लावणं किंवा पर्यावरण रक्षण करणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आम्ही प्रत्येक वेळेस आमच्या प्रेझेंटेशनमध्ये पण सांगतो की जेव्हा झाडं लावतो आपण तेव्हा 5% काम आपण पूर्ण करतो आणि 95% काम आपण मागे सोडतो. ते 95% काम कुणी करायचं आणि कधी करायचं? आत्ता ह्या काळामध्ये सर्व झाडं लागले जातील. आत्ता जून सुरू झाला आहे. आत्ता खूप मोठं ग्लॅमरस तयार होतं झाडं लावण्यासाठी आणि त्यानंतर ऑक्टोबर येतो आणि त्यावेळेस त्या झाडांची अवस्था बघण्यासारखी असते. म्हणजे आपण मुळातच आपण संवेदनशील असावं आपण जे झाड लावतो त्याबद्दलही. आणि त्या प्रकारे खूप छान काम पुणे सिटीमध्ये चालतं आहे आणि एकूणच महापालिकेचा किंवा महानगरपालिकेचा आणि सर्व प्रशासनाचा एकूणच साथ मिळत आलेली आहे आत्तापर्यंत. म्हणजे मला कधी कुणी अडवलं असं झालं नाही आत्तापर्यंत आणि ते चांगलं एक साईन आहे. त्यांना उलट हवं असतं की मदत करायला. मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला गेलो तरी मला कुणी काही म्हटलं नाही. त्यांनी लगेच म्हणूनच तर 80 एकराचा प्लॉट तुम्ही लावा म्हणून आम्हाला सांगितलं. झाडं वगैरे आम्ही देतो म्हणून सांगितलं. त्यानंतरचं काम कोण करणार? तर त्यानंतरचं काम बीइंग व्हॉलंटियर करतं. बीइंग व्हॉलंटियर्सचा अर्थच असा आहे की ज्यांना कुणी की आत्मइच्छा आहे काही समाजासाठी करण्याची अशा सगळ्यांना एकत्रित करणं. त्याचबरोबर सगळीकडं व्हॉलंटियर एंगेजमेंटनी काय काय इफेक्ट होऊ शकतो, काय काय सकारात्मक बदल होऊ शकतात हे समाजात दाखवणं हा बीइंग व्हॉलंटियर्सचा मेन उद्देश आहे. बीइंग व्हॉलंटियर्सनी आत्तापर्यंत एज्युकेशन, एन्व्हायरमेंट आणि सॅनिटेशन ह्या तीन गोष्टीत काम केलं. आम्ही 2014 आम्ही पूर्ण वेळ सिंहगड स्वच्छता अभियान आम्ही हाती घेतलं होतं. त्यानंतर अनेक संस्थांनी ते हाती घेतलं आणि आम्ही कंटिन्युअसली 2 वर्ष कॉलेजेसचे मोठमोठे ग्रुप घेऊन सिंहगडावर जात होतो तिथं प्लास्टिक मुक्तीसाठी करत होतो. आणि त्यानुसार तुम्ही इथे तो फोटोही बघू शकता. जवळजवळ 100-100 व्हॉलंटियर्स आम्ही घेऊन गेलो. तिथे प्रशासनालाही सांगितलं, त्यांच्याबरोबर आम्ही काम केलं आणि त्यांना सांगितलं की प्लीज तुम्ही प्लास्टिक बंदीसाठी इथे तुम्ही हे करा. आता तर गव्हर्नमेंटनीच एवढी साथ दिली आहे प्लास्टिक बंदीसाठी तर त्यांचे खूप आभार व्यक्त करूयात आपण गव्हर्नमेंटचे की आपल्याला आतून तळमळ आहे काहीतरी करण्यासाठी. त्याचबरोबर बीइंग व्हॉलंटियर्सचे अनेक काही प्रोजेक्ट चालतात. त्यामध्ये सुद्धा थोडंसं रूपरेषा त्याची मी सांगू इच्छितो कारण आपण सर्वजण जमलात तर फक्त एन्व्हायरमेंट रिलेटेडच नाही तर एज्युकेशनमध्ये मेंटर चाइल्ड नावाचा आमचा प्रोग्राम चालतो ज्यामध्ये जवळजवळ 250 मुलांना आपण ग्रुप मेंटरिंग आणि पर्सनल मेंटरिंग गायडन्स हा कॉर्पोरेटच्या थ्रू देतो, कॉर्पोरेट व्हॉलंटियर्सच्या थ्रू देतो. आत्ता जवळजवळ 17 कॉर्पोरेटमध्ये बीइंग व्हॉलंटियर्सचं काम चालू आहे आणि त्या कामामध्ये सर्वजण चांगल्या हिरिरीने भाग घेत आहेत. 250 मुलांना ट्रायबल एरियातल्या आपल्या जवळ आपण आहोत तर आपल्याला पुण्याच्या आजूबाजूला काय चाललं आहे ते पण बघायला हवं आपल्या सिटीबरोबर. तर जवळच्या आजूबाजूच्या पाड्यांमध्ये जाऊन आम्ही मुलांना स्पॉन्सर्ड केलं. जवळजवळ 250 मुलांची स्पॉन्सरशिप आपण घेतलेली आहे आत्ता आणि त्यांना आपण जाऊन प्रत्येक वीकमध्ये वेगवेगळ्या सोशल इमोशनल स्किल्स आणि अशा सगळ्या गोष्टीतनं त्यांना मदत करतो. आपला दुसरा प्रोजेक्ट सूर्योदय नावाचा आहे. आपण पुण्यात राहतो पण पुण्याच्या 35 किलोमीटरवर जर गेलं तर आपल्याला काही ठिकाणी लाईट नक्की आहे परंतु इतका दुर्गम भाग अजूनही आपल्या पुण्याच्या जवळ आहे 40-45 किलोमीटरवर की ज्या ठिकाणी जर पाऊस पडला खूप तर लाईट येण्याची शक्यताच नसते. ती प्रशासनाची पण अडचण असते म्हणून आपण सोलर लँटर्न आपण गिफ्ट तिथं देतो. तर आत्तापर्यंत जवळ 2500 सोलर लँटर्न आपण बीइंग व्हॉलंटियर्सच्या माध्यमातून सगळीकडे प्रोव्हाइड केले. थोडंसं आता ह्या पर्यावरण दिनानिमित्त सांगण्याचा एक हेतू आहे.
आपला भारत देश ह्या वेळेस पर्यावरण दिनाचा होस्ट आहे, आयोजक आहे, आणि याचा नैमित्य साधून आम्ही खूप छोटा कार्यक्रम करतो, कारण आमचा एवढं मोठा बँडविड्थ आणि हे सगळं नाही आहे. आम्ही छोटासा कुठेतरी जाऊन प्लास्टिक गोळा करणं आणि किंवा झाडं लावणं इथपर्यंत आपण करतो, पण ह्यावेळेस भारतच आपला आयोजक असल्यामुळं आपण अजून सगळ्या तन्मयतेने आणि हिरिरीने भाग घ्यावा. तेव्हा अतुलजींशी माझी आधीपासून ओळख आहे, अतुलजींना ऑलरेडी इतके छान प्रोजेक्ट केलेला आहे, त्यांना आम्ही कल्पना सांगितली. ह्यावेळेसची थीमच बीट प्लास्टिक पोल्युशन आहे पूर्ण UNची, आणि UNमधनं याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय. आम्ही ह्या सगळ्या कालावधीमध्ये जे 4 प्रोजेक्ट चालवले त्याच्यात 20 दिवसाचं कॅम्पेनिंग चालवलं आम्ही, पोस्टर कॅम्पेनिंग, आणि हे सगळं ऑनलाईन कॅम्पेनिंग होतं. जवळजवळ याला आत्तापर्यंत 130,000 हिट्स ह्या सगळ्या कॅम्पेनिंगला मिळाल्या UNला, आणि बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा आपला भारत देश त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांनी साथ दिली. त्याची वेगवेगळे सगळ्या त्याच्या थीम्स रेडी होत्या, सगळं तयार होतं. ह्या थीम्ससुद्धा तुम्ही जर खाली पोस्टरच्या, खाली सेल्फी पॉईंटच्या किंवा आमच्या इथल्या बाहेरच्या पोस्टरच्या ह्या दिसल्या तर ह्या ऑफिशियल थीम्स आहेत, कलर्स थीम्स आणि ह्या सगळ्या मिळून गव्हर्नमेंटच्या. म्हणून आपणच म्हणजे ज्यावेळेस आपला देश त्याचा होस्ट आहे तर आपण एकदम चांगल्या ऊर्जेने त्याच्यात सामील व्हावं म्हणून आम्ही या सगळ्या ॲक्टिव्हिटीज अरेंज केल्या. 5 दिवस सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालत आहेत, 1 तारखेला सुरू झाल्या आणि काल सुरू झाल्या ॲक्टिव्हिटीज. पेपर बॅग मेकिंगपासून आम्ही ॲक्टिव्हिटीज सुरू केल्या, आणि आत्ता नदी स्वच्छता अभियान, 2 ठिकाणी नदी स्वच्छता अभियान आहे. एका ठिकाणी इथं रिसायकलथॉन होणार आहे. तुम्ही सगळ्यांना सांगू शकता की इथे काही मुलांना घेऊन आम्ही प्लास्टिकपासून काही वस्तू बनवणं, काही विज्ञान खेळणी बनवणं, असं सगळं आम्ही इथे करणार आहोत. व्यासपीठावर ताई बसलेल्या आहेत, आदरणीय ताईंचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांना एक झाड भेट देऊन त्यांचा सत्कार मी श्री अतुलजी वाघांना करायला सांगतो. नगरसेवक आदित्य माळवे यांचा सत्कार. संदीप काळे. काही आपल्या प्रमुख पाहुणे आहेत, त्याच्या आधी मी काही पाहुण्यांना विनंती करतो, तुम्हाला बोलायचं असेल तर नक्की बोलू शकतो. पुण्याचे आपल्या प्रथम नागरिक माननीय मुक्ताताई टिळक यांचा मी ग्रीन हिल्स आणि बिंग व्हॉलेंटियर या दोन्ही संस्थेच्या वतीने इथं स्वागत करतो. आत्ताच आपण खूप या चांगल्या प्रदर्शनाला सामोरं गेलेलो आहोत. खरं एक चांगलं प्रकारे ह्या दोन्ही संस्था काम करतात. आमचे NGO चे मेंबर संदीप काळे पण या संस्थेचे आहेत, गांजवे पण आमचे मित्र आहेत, ते दरवेळी इथं फंडिंग्स करत असतात. चांगल्या प्रकारे या ग्रीन हिल संस्थेचं काम आहे. आज बीइंग व्हॉलंटियर या संस्थेचाही चांगला परिचय झाला, तर मी सगळ्यांना खरंच स्वागतार्थ आहे की हे असे उपक्रम पुणे शहरात चालत आहेत. या निमित्ताने आम्हालाही कळलं, महानगरपालिका म्हणून आमच्याकडून जी काही मदत लागेल या दोन्ही संस्थेला आम्ही करूया. इथून पुढचं मार्गदर्शन आपल्या महापौरताई करतील. धन्यवाद. अच्छा, या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित